निकालाच्या विरोधात आपण याचिका दाखल केली आहे काल. त्यानंतर आता शिंदेकडनं देखील याचिका दाखल. हे बघा, हे पहा, हे शिंदे मिंदे बिंदे यांच्याकडे खोकेच खोके आहेत, त्याच्यामुळे ते सतत या कोर्टबाजीमध्ये सर्व स्तरावर याचा वापर करत असते. मी कालही म्हणालो, दुसऱ्यांचे पक्ष कशाला चोरता, हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढा, स्वतःचा पक्ष काढा आणि चालवा. आणि आज जे तुम्ही 40 लोक आमचे जे घेतलेले आहेत ना, ते तो 40 काय 4 लोक निवडून आणा स्वतःचा पक्ष काढून. हे दिल्लीतल्या लोकांच्या मदतीनं पक्ष ताब्यात घ्यायचे, पक्ष चोरायचे, चोऱ्या मारा करायच्या, पाकिटमारी करायची राजकारणामध्ये, हा हे कसलं राजकारण, ही नामर्दानगी आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार तुम्ही अशा प्रकारे पैशाच्या दहशतीच्या बळावर असे पळवायचे, चोरायचे आणि परत कोर्टबाजी करायची, ती तुम्हालाच लागला ठरवू. आम्ही लढत राहू. आज आज त्याच विषयावर सत्य काय आहे यामागचं, हे दरोडे कसे टाकण्यात आले यावर आज महापत्रकार परिषद, सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे. अशा प्रकारची पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्यांनी दाखवावी, राहुल नार्वेकरांनी दाखवावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी जनतेसमोर जाण्याची. तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या 10 एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत, जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकले नाहीत, पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात 4 माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत, हे पोल खोल करतील या निकालाची. कशा प्रकारे भारतीय संविधान घटना 10th शेड्यूल याच्या चिंधड्या उडवून हा निकाल दिलेला आहे, हे आज देशासमोर जनतेसमोर स्पष्ट केलं जाईल. आणि देशातल्या पत्रकारांना खुलं निमंत्रण आहे, कोणी या आणि प्रश्न विचारा. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी अशा प्रकारे समोर येऊन लोकांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्नाला उत्तर देऊ शकणार आहेत का? नाही. सर, मुख्यमंत्री दावोस दौऱ्याला गेले, काय वाटतं, अपेक्षित आहे का यावेळी तरी रोजगार येईल महाराष्ट्राला किंवा मोठे प्रकल्प हाती लागतील? आल्यावरती बघू आपण. उद्योगमंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत, 50-55 जणांचा ताफा घेऊन गेल्या सरकारी पैशानं, बरं का? कोणाची गरज आहे कोणाची गरज नाही, पण एक पिकनिक सहल काढलेली आहे परदेशात सरकारी पैशानं. PA OSD आजी माजी खासदार, तिजोरीची लूट आहे, तिजोरीची लूट आहे. तिथे गौतम अडाणी भेटणार आहेत, गौतम अडाणी इथे भेटू शकतात हो, असं मी आज वाचलं. पण डाओसला ज्या प्रकारे हा इतका मोठा लवाजमा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री गेले आहेत, जा, पण मुंबईतून जो रोजगार मुंबईतून गुजरातला गेलाय तो आधी इथे घेऊन या, मग डाओसवरून आणा. मुंबईतून महाराष्ट्रातून जो रोजगार, जे उद्योग, जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, बरं का, जे डायमंड मार्केट, वेदांत फॉक्सकॉन, असे अनेक प्रकल्प जे मुंबईतून गुजरातला गेले, त्यासाठी आधी गुजरातला जा आणि मग डाओसला जा. आधी गुजरातला जा, गुजरातवरून ते प्रकल्प परत महाराष्ट्रात आणा गुंतवणूक, आणि मग डाओसला जा. आम्ही तुमचा खर्च करू डाओसला जाण्याचा, तुमचा जो लवाजमा आहे ना त्याचा खर्च जनता वर्गणीतून आम्ही करू, पण आधी गुजरातला जे आमचा उद्योग नेलेला आहे पळवून तो आणा.
आज एक पत्रकार परिषद आयोजित की गई है वर्ली में, उसको लेके बीजेपी कहती है कि ये बालिश पत्रकार परिषद है। क्या है आज एक पत्रकार, क्या बोला वो लोग? बालिश पत्रकार, बालिश उद्धव ठाकरे का ये बालिशपना है जो पत्रकार परिषद आयोजित। नरेंद्र मोदी जी को बोलो एक पत्रकार परिषद लेने की हिम्मत दिखाइए। 10 साल में उनके नेता एक पत्रकार परिषद नहीं ले सकते, हिम्मत है? क्यों नहीं लेते, भाग क्यों जाते हो? 10 साल में जो प्रधानमंत्री पत्रकारों का, जनता का सामना नहीं कर पाते, उनके चेले चपाटे हमको बोलते हैं। आज की पत्रकार परिषद जनता का खुला मंच है, पत्रकारों का खुला मंच है। हम बहुत ही हिम्मत से आज पत्रकारों के सामने जाकर जो बात है, जिस तरह से निर्णय दिया है विधानसभा अध्यक्ष ने, उस बारे में हम उनका पोल खोल करेंगे। आइए ना, बालिश क्या है जो मोदी जी कर रहे हैं, जो आप लोग कर रहे हो, क्या है वो? क्या बचपना है? आपने संविधान की धज्जियां उड़ा दी है, आप कानून को मानते नहीं। इलेक्शन कमीशन से लेकर गवर्नर तक सभी घटनात्मक संस्थाओं को आपने खिलौना बनाकर रखा है। आपको क्या नैतिक अधिकार है ये बात करने का? जिस पार्टी के नेता नरेंद्र मोदी जी 10 साल में एक पत्रकार परिषद नहीं ले सकते, उनके महाराष्ट्र के चेले हमसे सवाल पूछते हैं कि आप पत्रकार परिषद क्यों लेते हो? बाला उद्धव जी, हम इसलिए लेते हैं जनता के सवालों का सामना करने की हिम्मत हमारे में है, और हम सच का सामना करेंगे और सच बोलेंगे। सर, मुस्लिम राष्ट्रीय मंच ने एक सर्वे किया है, उसमें कहा है कि 74% मुस्लिम जो है वो हैप्पी। क्या राम मंदिर में फिर से विवाद शुरू हो गया? पहले शिखर का विरोध हो रहा था, शिखर नहीं है उसका विवाद चालू था, अब राम मूर्ति का विवाद चालू हो गया। जो शंकराचार्य कह रहे कम से कम 4 दिन अनुष्ठान के लिए चाहिए, और मोदी जी कह रहे एक दिन में। अभी मोदी जी शंकराचार्य बन गए हैं, तो अभी चार पीठों के 4 शंकराचार्य है। एक नया पीठ बन गया है बीजेपी पीठ। आप उसके शंकराचार्य मोदी जी है, जो मोदी कहेगा वही होगा। हाँ, ना मूर्ति देखेंगे, ना शास्त्र देखेंगे, ना शिखर देखेंगे, ना कुछ देखेंगे। जो मोदी जी कहेंगे चुनाव से पहले वो वही होगा। आप तो 4 शंकराचार्य बात कर रहे हैं, देश सुन रहा है। कौन पूछता है हिंदुत्व? अपने आप को हिंदुत्ववादी मानने वाले लोग शंकराचार्य की बात मानने को तैयार नहीं। राम खासकर मंदिर के मामले में, उनकी मंदिर के मामले में तो बात सुनिए। 74% मुस्लिम जो है वो हैप्पी है इस कंस्ट्रक्शन। अच्छा, कौन बोल रहे हैं? ये मुस्लिम राष्ट्रीय मंच जो आरएसएस का। अच्छी बात है, तो आरएसएस का राष्ट्रीय मंच है ना? आरएसएस का है ना, मुस्लिम राष्ट्रीय मंच। आरएसएस को कब से मुस्लिमों से प्यार हो गया? अच्छी बात है, इस देश में सभी को सुखी और आनंद रहना चाहिए, सभी को। लेकिन क्या मोदी काल में ये संभव है? सर, कल आपने कहा था कि जो मंदिर जो है वो 4 किलोमीटर दूर बना है, क्या एग्जैक्टली इसके पीछे का आपने रीजन दिया है? रीजन क्या है, आप जाकर देखिए। जो गर्भगृह था वहां मंदिर होना था, जो हमने गिराया था वहां मंदिर होना था, वहां मंदिर बन गया क्या? मंदिर वही बनाएंगे, वहां मंदिर नहीं बना। आप जाकर देख लीजिए ना, मंदिर कहाँ बना है? आप 22 तारीख को खुद जाकर देखिए, फिर सवाल पूछिए, फिर मंदिर वही बनाएंगे। ये नारा क्यों दिया था आपने, जनता को मूर्ख बनाने के लिए? चलिए दिल्ली होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांना माहिती पण नव्हती अशी माहिती भेटते आहे, म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रवेश आता दिल्लीतून होणार का? आजचा अग्रलेख वाचला असेल तर आपण पाहिला असेल, काही उद्योगपती आणि दिल्लीतले भाजपचे लोक, जे प्रमुख लोक आहेत, ते मुंबईचं राजकारण आपल्या ताब्यात घेऊ इच्छित आहेत पैशाच्या ताकदीनं, आणि त्यासाठी त्यांना काही लोक हाताशी पाहिजे आहेत। मला वाटतं त्याची जी पावलं आहेत, आपण जी माहिती देत आहे ती माझ्याही कानावर आली आहे, की एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं की मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश करून घ्या,
इतकंच नाही तर त्यांना राज्यसभेवर सुद्धा पाठवा. मग त्या गटामध्ये जे जुने काही लोक गेले आहेत असं म्हणतात आमचा पक्ष आमचा पक्ष, त्यांचं काय होणार? जर बाहेरून आलेले लोक अशा प्रकारे तुमच्या पक्षात ताबडतोब उद्योगपतींच्या सल्ल्यानं दबावानं किंवा दिल्लीच्या दबावानं अशा पदांवर जाणार असतील तर मला असं वाटतं या गटाचं भविष्य काही खरं नाही. चला की राम मंदिर वहां नहीं बनाया गया इसको लेके आज सुबह जो देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री उन्होंने दिया की उद्धव ठाकरे और संजय राऊत लगातार हिंदुओं का अपमान कर रहे हैं और ये मैं मूर्खों को जवाब नहीं देता ऐसा उन्होंने आपको टिप्पणी. मूर्ख कौन है? देश देख रहा है. एक मुख्यमंत्री आधा उप मुख्यमंत्री बन गया. एक महाराष्ट्र का मुख्यमंत्री था जो पहले उप मुख्यमंत्री बन गया और फिर आधा उप मुख्यमंत्री हो गया उसका, बना दिया उसका, काट दिया उसको. हाँ, वो क्या बात करेगा? मंदिर के बारे में ये लोगों ने बात नहीं करनी चाहिए. शंकराचार्य की बात सुन लीजिए. हम शंकराचार्य की बात मान रहे हैं इसलिए मूर्ख है. शंकराचार्य ने जो शास्त्र का आधार दिया है मंदिर के बारे में, हाँ, हम वो बात मान रहे हैं, सुन रहे हैं, फॉलो कर रहे हैं, तो हम मूर्ख है. तो आप बनिए शंकराचार्य मिस्टर फडणवीस. चलिए थैंक यू. सर 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 मराठी मराठी हाच प्रश्न मराठी सर हाच प्रश्न मराठी. मी मूर्खांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणले. कोण मूर्ख कशा करता प्रश्न? तर नीट त्यांनी काय प्रश्न विचारला? मी मूर्खांच्या प्रश्न त्यांनी काय प्रश्न विचारला आंदोलनात? हा प्रश्न विचारा, पूर्ण प्रश्न विचारा. त्यांचं आंदोलनात कोणतं योगदान नाही. कोणतं आंदोलन? कोट्यवधी हिंदूंचा ते अपमान करतात. कोणतं आंदोलन? हा आता प्रश्न आहे तुमचा. राम जन्मभूमी आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचं काय योगदान? हे सुंदरसिंग भंडारी, बरं का, सुंदरसिंग भंडारी तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष, बरं का, ज्यांनी सांगितलं. लालकृष्ण अडवाणी ज्यांनी सांगितलं, अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांनी सांगितलं की अयोध्येच्या आंदोलनामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता. हे कोण सांगताय? देवेंद्र फडणवीस यांचे सर्वोच्च नेते. समजून घ्या म्हणावं. फडणवीसजी नीट समजून घ्या. सुंदरसिंग भंडारी, लालकृष्ण अडवाणी यांना फार दुःख झालं. अटलजी रडले. तेव्हा राम मंदिर आंदोलनात कोणाचा सहभाग होता हे कोणाचा नाही हे तुमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. इतिहास समजून घ्या. सुंदरसिंग भंडारी तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते, त्यांनी जाहीर केलं बाबरी पडली त्यात भाजपचा संबंध नसून शिवसेनेचा संबंध आहे. फडणवीस समजून घ्या. हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे राम आंदोलनातलं. अटलजींना वाईट वाटलं. हां, अडवाणींना अतिव दुःख झालं. मिस्टर फडणवीस आपण तेव्हा लहान होतात. त्या संदर्भात जे विशेष न्यायालय नेमलं गेलं, सीबीआय कोर्ट नेमलं गेलं, लिब्रॅन कमिशन नेमलं गेलं, त्याच्यात जी चार्जशीट आहे, चार्जशीट आरोपपत्र, त्या आरोपपत्रामध्ये किमान 550 नावं ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह. फडणवीस आपण आहात का त्यात? आपण आहात का? उचलली जीभ लावली टाळ्याला. उगाच मूर्खपणा करू नका. चालो 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 चालो.